महाविकास आघाडीनं प्रकाश आंबेडकरांना आज संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय. निर्णय सांगा अन्यथा आमचं जागा वाटप ठरले, अशी भूमिका महाविकास आघाडीनं घेतल्याचं कळतंय. महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे 2 फॉर्म्युले तयार असल्याचं सुद्धा समजतंय. महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला 22-16-10 असा राहील. त्यानुसार ठाकरे गट 22, काँग्रेस 16, शरद पवारांची राष्ट्रवादी 10 जागांवर लढण्याची शक्यता आहे. तर वंचित महाविकास आघाडीमध्ये दाखल झाल्यास 20-15-9-4 हा जागा वाटपाचा फॉर्म्युला राहील. त्या परिस्थितीमध्ये ठाकरे गटाला 20, काँग्रेसला 15, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 9, तर वंचितला 4 जागा देण्यात येणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान असा कोणताही अल्टिमेटम दिला नसल्याचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी म्हटलंय. प्रकाश आंबेडकरांना अल्टिमेटम देण्याचा प्रश्नच येत नाही. ते सन्माननीय नेते आहेत, ते त्यांचा पक्ष चालवतात, ते त्यांची भूमिका मांडतात. वंचित बहुजन आघाडी हुकुमशाही विरुद्ध लढणारा पक्ष आहे, संविधान रक्षणासाठी उतरलेला पक्ष आहे. आम्ही त्यांना आमच्याकडून महाविकास आघाडीकडून 4 जागांची एक प्रस्ताव दिलेला आहे. महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला कुठलंही अल्टिमेटम देण्यात आलेलं नाही, असं कुठलंही कम्युनिकेशन आमच्याशी महाविकास आघाडीतील कुठल्याही घटक पक्षाकडनं करण्यात आलेलं नाही. या सर्व बातम्या खोट्या आणि निराधार आहेत.